महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि जिल्हा रुग्णालय नगर यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे लोककलेच्या माध्यमातून प्रबोधन हा हेतू समोर ठेवून लोकशिक्षण HIV एड्स आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम नुकताच संपन्न झाल्याची माहिती स्नेहालयाचे क्षेत्रीय अधिकारी अशोक वनसांडे यांनी दिली आहे. वनसाडे यांनी सांगितलंय की एड्स निर्मूलनासाठी जनप्रबोधन आणि समाजात जनजागृती आणि चांगले संस्कार आणि धार्मिक चांगले विचार आचरणात आणले तर मोठ्या प्रमाणावर यश मिळू शकतं. त्यासाठी समाजाचा पुढाकार ही काळाची गरज आहे असं सांगण्यात आलंय. शिवशाहीर सुनील चिंचोलीकर आणि कलावंत यांनी कलापथकाद्वारे शिर्डी बसस्थानकावर HIV एड्स जनजागृती गोंधळ कार्यक्रम सादर करण्यात आलाय. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी जिल्हा कार्यक्रम शिवाजी जाधव, शिर्डी वाहतूक नियंत्रण नानासाहेब आहेर, सचिन सोमवंशी, साईनाथ हॉस्पिटलचे प्रकाश भिटे, अल्ताफ शेख यांनी कार्यक्रमाचं पर्यवेक्षण केलंय. तसेच या कार्यक्रमाचे चांगल्या पद्धतीने नियोजन करण्याकरिता शिर्डी येथील स्नेहालयाचे क्षेत्रीय अधिकारी श्री अशोक वसांडे, गोदावरी निकाळजे यांचं सहकार्य लाभलंय. पोलिओचं उच्चाटन जर झालेलंच आहे त्याच्या जोडीला या एड्सचं उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्याला जे शक्य आहे न लाजता न संकोच करता या HIVच्या अर्थात एड्सच्या जनजागरणामध्ये सामील व्हा. त्या अनुषंगाने प्रथमतः गोंधळी भाऊला आपण विचारू. गोंधळी भाऊ, HIV आणि एड्स यामधला फरक काय सांगा बरं? लगेच सांगतो. नागरिकांना उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी किशोर पाटणी, शिर्डी.